नमस्कार। महत्त्वाचा मुद्दा हा आहे की आजच्या शिक्षणाने आपले व्यक्तिमत्वाची जडणघडण होते का? आजच्या तरुणांचे व्यक्तिमत्वाची जडणघडण होते का? तर हा फार मोठा मूलभूत प्रश्न आहे, कारण आपल्याकडे शिक्षणाचा हेतूच हा आहे की नोकरी लागणं। BSc झाला, MSc झाला किंवा इंजिनिअरिंग पूर्ण केली, MBBS झाला, MD झाला, महत्त्वाचा हेतू असतो नोकरी लागणं। आपलं ते अंतिम ध्येय आहे आपल्या शिक्षणाचं, आणि माझ्या मते ते अतिशय चुकीचं आहे। परंतु आपल्या समाजामध्ये असं दृढीकरण त्याचं झालेलं आहे की शिक्षणाचा पूर्णविराम कुठं आहे, तर नोकरीमध्ये आहे। नोकरी जर लागलीच नाही तर याच्या शिक्षणाचा काही एक उपयोग नाही असं समजलं जातं, म्हणजे पूर्ण शिक्षणच आपलं वाया गेलं असं समजलं जातं। परंतु या गोष्टी पूर्ण चुकीच्या आहेत, कारण शिक्षण हे जग बदलण्याचं प्रभावी माध्यम आहे असं नेल्सन मंडेला म्हणाले होते। कुणी विचारवंत असं म्हणाल नाही की शिक्षणाचा अंतिम हेतू हा नोकरी आहे, परंतु आपल्या समाज मनाची जी घडी बसलेली आहे त्यातली त्यात मध्यमवर्गीयाची, ज्यामध्ये आपण सगळे मोडतो, की शिकायचं कशासाठी, नोकरी लागण्यासाठी। आता इंजिनिअरिंग करायचं नाही, कारण अनेक इंजिनिअरिंग कॉलेज बंद पडले, प्रवेश होत नाहीत, अनेक इंजिनियर्स सुशिक्षित बेकार आहेत, त्यांना नोकरी लागत नाही, म्हणून आता कोणी इंजिनियर व्हायचं नाही। मध्यंतरी खूप DEd कॉलेजेस झाले, ठिकठिकाणी उगवले, ते त्यातून शिक्षक प्रशिक्षित होऊन बाहेर पडले आणि नोकऱ्या नाही, म्हणून DEd कॉलेजेस हळूहळू कमी झाले। आता इंजिनिअरिंग कॉलेजची ती अवस्था आहे, काही दिवसांनी दुसऱ्या एखाद्या शाखेची ती अवस्था होईल। ही अवस्था का होते, तर आमच्या डोळ्यासमोर उद्दिष्टच फक्त आहे नोकरी, की नोकऱ्या लागत नाही तर हे शिक्षण बाद आहे, पण ही चुकीची संकल्पना आहे। मुळामध्ये स्वामी विवेकानंद असं म्हटले होते की शिक्षकांनी मुलांना फार शिकवण्याच्या भानगडीत पडू नये, ज्ञान हे आतून प्रकट होत असतं, बाहेरून ते लादावून जाऊ नये, लादलं जाऊ नये। आणि मुलांचे मन जे विकसित होतात, जे ज्ञान प्रकट होतं, ते आतून होतं, शिक्षकांनी फक्त ते सुकर करायचं असतं, त्यात काही अडथळे आले तर ते बाजूला करायचं असतं, नुसतंच त्याच्या मेंदूत ज्ञान कोंबायचं आणि मग शिक्षण फक्त मेंदूमध्ये कुठेतरी ज्ञान भुसा भरल्यासारखं भरायचं, पण ते जगण्याला प्रेरणा देत नाही। आणि आज ग्रॅज्युएट झालेला, पोस्ट ग्रॅज्युएट झालेला आमचा एखादा सुशिक्षित मुलगा, त्याला जर विचारलं तू काय करतो, तो सांगतो मी BSc आहे किंवा पोस्ट ग्रॅज्युएट आहे, मी MA आहे, मराठी आहे, बाकी काय करतो, तर काय नाही, मी शेती करतो। मग एवढं शिकून तुझा उपयोग काय झाला? तर मला वाटतं या शिक्षणाचा उपयोग झालाय, पण नोकरी नाही म्हणून तो म्हणतो उपयोग झाला नाही। अनेक कारखानदार असं म्हणतात की कोण म्हणतो नोकऱ्या नाही, आमच्याकडे नोकऱ्या आहे, पण कौशल्य असलेले विद्यार्थीच नाहीत। एखादा ग्रॅज्युएशन झालेला मुलगा येतो, मला नोकरी द्या कारखान्यामध्ये, त्याला ते विचारतात तुला वेल्डिंग येते का, नाही येत, म्हणजे तू आमच्या कामाचा नाही, तुझ्यात ते कौशल्य नाही। मग आता अभ्यासक्रमात हा बदल केला पाहिजे का, की मास्टर ऑफ आर्ट्स झाला, तो कलेचा मास्टर झाला, पण तो तसाच आहे, कारण त्याला कारखान्यातही नोकरी लागू शकत नाही, शिपाई म्हणून त्याला कोणी घेणार नाही, कारण तो जास्त शिकलेला आहे, त्यांना यशस्वीच लागतं। इतके शिकलेले शिपाई जर केले तर आत कमी शिकवणारे शिक्षक कमी क्वालिफिकेशनचे, आणि शिपाई जर जास्त क्वालिफिकेशनचा असलं तर कसं व्हायचं, शिवाय त्याच्या मनात तो अहंगंड निर्माण झालेला असतो, मी इतकं शिकलेलो आहे। मग नोकऱ्या नाहीत का, आहेत, नोकऱ्या आहेत, पण नोकऱ्यांना जे पाहिजे ते कौशल्य निर्माण करण्याची क्षमता आमच्या शिक्षणामध्ये नाही, म्हणून आमचे तरुण आता शेतीकडे वळाले। शेती वाईट नाही, ते कौशल्य आहे, पण शेती हा किती परवडण्यासारखा व्यवसाय आहे हे आपण डोळ्यानं पाहतोय। म्हणून पुन्हा एकदा जर मागे आपण गेलो की स्वामी विवेकानंद खरं म्हणजे त्यांना त्या काळी कोणी शिक्षणात इतकं शहाणं कोणी केलं,
अनेक भाषा त्यांना येत होत्या, वाचन त्यांचं प्रचंड होतं. इंग्रजी लेखकांपासून तत्वज्ञानपर्यंत त्यांनी अनेक पुस्तकं वाचलेली होती आणि त्यातून त्यांना शिक्षणाचं महत्त्व पटलेलं होतं. आणि ते साधूंना एक सांगायचे की तुम्ही नुसते असे झोळी घेऊन गावामध्ये फिरू नका, संन्याशी तुमच्या त्या झोळीमध्ये एखादा नकाशा ठेवा, मॅजिक लॅटर्न ठेवा म्हणजे पृथ्वी गोल आहे हे दाखवण्यासाठी, भूगोलाचे खगोलाचे नकाशे ठेवा आणि फिरता फिरता कोणी पारावर आपले अडाणी लोक बसलेले आहेत त्यांना ते दाखवा की हा जगाचा नकाशा आहे आणि भारत हा एकच देश याच्यामध्ये नाही, यामध्ये अनेक देश आहेत. त्यांना मॅजिक लॅटर्न दाखवा आणि सांगा पृथ्वी गोल आहे, कारण पृथ्वी गोल आहे असं सांगणाऱ्या शास्त्रज्ञांची धर्ममार्तंडांनी काय हाल अपेक्षा केली होती हे आपल्याला माहीत आहे. कारण पूर्वीचं शिक्षण हे फक्त धर्माशी जोडलेलं गेलेलं होतं, धर्माला योग्य तेच शिक्षण, बाकी शिक्षणाचा उपयोग नाही. पण नंतर नंतर त्याच्या संकल्पना बदलत गेल्या. लॉर्ड मॅकलने शिक्षणाच्या संदर्भामध्ये त्यानं इंग्लंडच्या राणीला एक सांगितलं की आपण जरी आता भारत सोडणार असलो, त्यांना स्वातंत्र्य देणार असलो, तरी त्यांच्यावर मी तयार केलेली अशी शिक्षण पद्धती आपण लादू की हे सगळे गुलाम तयार झाले पाहिजे, नोकर तयार झाले पाहिजे. आणि मला वाटतं त्याचं ते सांगणं की ब्रिटिश राज्य शिक्षण पद्धती अगदी थोड्या प्रमाणातच आपण बदलली, बाकी ती तशीच आहे, पण ती शिक्षण पद्धती अंगीकारल्यामुळं आज खरोखर नोकरी, मग ती किती मोठी असो, क्लास वनची असो नाही तर शिपायापर्यंतची असो, आपण गुलामच आहोत. कारण आपल्यामध्ये ते गुलामीचं जे रक्त आहे ना की आम्हाला व्यवसाय करायचा नाही, आम्हाला काहीतरी शिकून नोकरी करायची. आणि समाजाचं म्हणणं कसं आहे, मुलगा नोकरीला आहे का, पुन्हा लग्न हा विषय आपल्या फार जिव्हाळ्याचा आहे, मग लग्न जमायला सगळ्यात मोठी गोष्ट कोणती, हा नोकरीला आहे, त्यात सरकारी नोकरी म्हणजे खूप चांगली, म्हणजे याची नोकरी जातच नाही जोपर्यंत सरकार आहे, सरकार बदलत राहतं पण याची नोकरी काही जात नाही. ही आपल्यामध्ये दृढ कल्पना आपल्या समाज मनामध्ये झाल्यामुळे शिक्षणाचा उपयोग फक्त नोकरी आहे एवढंच आपल्या डोक्यात आहे, म्हणून आजच्या तरुणांची फसगत होते. मग स्वामी जे सांगायचे पुन्हा पुन्हा, तुम्ही हे जे गरीब लोक आहेत हे शाळेमध्ये येणार नाही कारण त्यांना पोटाची भ्रांत आहे, ते मुलं शाळेत पाठवणार नाहीत, तर जिथं झोपडी आहे तिथं संन्याशांनी जा, तिथं शिकवा, जिथं हे दिनदुबळे आहे झोपडीमध्ये जा, त्यांच्या नांगरापर्यंत जा म्हणजे शेतकऱ्यांपर्यंत जा आणि त्यांना शिकवा. म्हणजे उत्तरेतून दक्षिणेकडे जाता जाता स्वामी विवेकानंदांनी जे चिंतन केलं त्यामध्ये शिक्षणाचं फार मोठं चिंतन आहे की आपल्या भारताचं अध्यात्म आपण पाश्चिमात्य देशांना द्यायचं आणि त्यांचं शिक्षण आपल्याला घ्यायचं, त्यांच्या चांगल्या गोष्टी आपल्याला घ्यायच्या. म्हणून शिकागोला गेल्यानंतर आधी त्या सर्व धर्म परिषदेच्या आधी स्वामी विवेकानंदांनी तिथं भरलेलं खूप मोठं ते औद्योगिक प्रशिक्षण पाहिलं आणि ते प्रशिक्षण पाहून त्यांना प्रदर्शन पाहिलं आणि ते प्रदर्शन पाहून त्यांना असं वाटायचं की हे माझ्या भारतात पाहिजे, हे माझ्या लोकांकडे पाहिजे. कारण जर विज्ञान प्रत्येकाच्या घरामध्ये पोहोचलं तर रोजगार निर्माण होते असं स्वामी विवेकानंदांचं स्पष्ट मत होतं. शिक्षकांच्या बाबतीतही ते म्हणायचे की भाषा सुलभ असावी, ते सांगायचे माझे व्याख्यानं यशस्वी का होतात कारण माझी भाषा सुलभ आहे, लोकांना समजेल अशी भाषा आहे. म्हणून शिक्षकांची भाषा सुद्धा विद्यार्थ्यांची भाषा असावी, विद्यार्थ्यांची जी भाषा आहे ती शिक्षकाची असावी. शिक्षक किती विद्वान असला तरी त्यानं आपली विद्वत्ता ही इतरत्र दाखवावी, अभ्यासक्रमामध्ये दाखवावी, पण अध्यापनात दाखवू नये. ते जर विद्यार्थ्यांना समजलंच नाही तर ते शिकवण्याचा उपयोग काय. एखादं साहित्य खूप जड आहे, कठीण शब्द त्यात आहे, काही लेखक खूप मोठे आहेत, त्यांच्या कादंबऱ्या खूप मोठ्या आहेत, त्यांना खूप मोठे पुरस्कार मिळाले, पण वाचायला गेलं तर पहिल्या 5-10 पानामध्ये वाचकाची दमछाक होते, समजतच नाही. आणि मग जे साहित्य आपल्या मनापर्यंत पोहोचत नाही, जे समजत नाही, जे दुर्बोध आहे, जे समाजाच्या उपयोगितेचं नाही, त्याला साहित्य म्हणायचं का, त्या पुरस्काराला काही मूल आहे का. मुळात जे जे समाजाच्या उपयोगाचं आहे ते खरं साहित्य, तसंच जे जे समाजाच्या उपयोगाचं आहे ते खरं शिक्षण. म्हणून आजच्या शिक्षणानं आमचे तरुण हे विषण्ण झालेले आहेत, कारण काय होतं की आपली श्रम करण्याची ताकद त्यामध्ये जाते, आपण शिकतो. आता महाविद्यालयीन आयुष्य काही जण फक्त मजे खातर जगतात की महाविद्यालयात छान होतं मग आणि माझं ग्रॅज्युएशन वगैरे कम्प्लीट झालं, महाविद्यालयाच्या बाहेर आलो या जगामध्ये, हे तर सगळं भयंकरच आहे.
कारण तिथं तरुणाई असते, आनंद असतो. परंतु याचा अंतिम बिंदू काय? स्वतःवर येणारं संकट जर तरुण शिकलेले शिक्षणामुळे जर थोपू शकत नसेल तर तो देशावर आलेलं संकट कसं थोपवणार? मग या शिक्षणाचा उपयोग काय? हा फार मोठा प्रश्न आहे. मग माणूस ज्ञानी होतो, त्याला माहिती मिळते, पण त्यातून जगण्याच्या प्रेरणा मिळतात का? हा खरा प्रश्न आहे. जगण्याच्या प्रेरणा काय? ते शिक्षणातून मिळतात का? आणि मग आम्ही शिक्षण व्यवस्थेला कायम नावं ठेवतो, पण नुसते नावं ठेवण्यापेक्षा शिक्षण तज्ज्ञ जो वेळोवेळी बदल करतायत तो बदल उपयोगिता या एक गोष्ट केंद्रबिंदू ठेवून केला गेला पाहिजे. की तुम्ही जरी आर्ट्सला असला तरी तुम्हाला सायन्सची थोडीशी माहिती पाहिजे, तुम्ही सायन्सला जरी असला तरी तुम्हाला इतर कॉमर्सची थोडीशी माहिती पाहिजे, निदान तुम्हाला त्यातून शेअर बाजार हे म्युच्युअल फंड्स बँकिंग वगैरे या तो गोष्टी समजल्या पाहिजे. पण आमचा रसायनशास्त्राचा विद्यार्थी हा फक्त रसायनशास्त्राचाच विद्यार्थी असतो, त्याला दुसरं काही माहीत नसतं. जसं वृत्तपत्रामध्ये पूर्वी एक पत्रकार सगळ्या बातम्या सांभाळायचा, आता त्यामध्ये सेक्शन पडलेले आहेत. गुन्हेगारी एकाकडं आहे, सांस्कृतिक एकाकडं आहे, जिल्हा परिषद तिसऱ्याकडं आहे, कलेक्टर कचेरी चौथ्याकडं आहे, ज्यानं त्यांना आपापल्या सेक्शनच्या बातम्या द्यायच्या. मग ज्याच्याकडे जिल्हा परिषद आहे त्याला गुन्हेगारीतलं काही माहिती नसतं, दुसऱ्या दिवशी वृत्तपत्रातच तो वाचतो स्वतःच्याच वृत्तपत्रामध्ये. म्हणजे हे सर्वांगीण व्यक्तिमत्व जसं त्यांचं घडत नाही, जो चौकोनी चिरा पत्रकार म्हणून तो घडत नाही, तसं विद्यार्थ्यांचं झालेलं आहे. मग असं का होत नाही की मी बी ए झालोय मला नोकरी नाही, पण या 3 वर्षामध्ये कुठंतरी माझ्या अभ्यासक्रमामध्ये मोबाईल दुरुस्तीचं एक शिक्षण मला दिलं गेलेलं आहे. एक शिक्षण असा होता, एक विषय मला असा होता की त्यांना मला मोबाईल दुरुस्ती करता यायला लागली, म्हणून मी माझ्या गावात छोटंसं दुकान टाकलंय मोबाईल दुरुस्तीचं. अहो आजकाल तर विद्यार्थी आता चहाचे छान छान दुकानं टाकतायत. पुण्यामध्ये तर 3 विद्यार्थ्यांनी चहाचं दुकान टाकून तिथं त्यांच्या डिग्र्या लावल्या. हे आम्ही इतके इतके शिकलेलो आहोत, म्हणजे त्यांना त्या शिक्षणाची खिल्ली उडवायची की काही उपयोग नाही या शिक्षणाचा. किती जबरदस्त आशा आकांक्षा आमच्या मुलांच्या मनात असते की मला MPSC करायची, अक्षरशः ते वाहून घेतात त्यामध्ये. मग कधी परीक्षा वेळेवर होत नाही, झाले तरी निकाल वेळेवर लागत नाही, लागलाच निकाल तर कोणीतरी म्हणतो तो अमुक पेपर फुटला होता म्हणून ते सगळं बादच होतं. यामध्ये तरुणाईची ऊर्जा इतकी खर्च होते की त्याचे उमेदीचे वर्ष वाया जातात, आणि ज्यावेळेस तो अयशस्वी होतो डोळे उघडतो त्यावेळेस त्याची तरुणाई वाया गेलेली असते, समोर सगळं सपाट वाळवंट असतं आणि मग तो विषण्ण होतो. म्हणून आमच्या शिक्षण पद्धतीनं या सगळ्या गोष्टी अचूकतेने हेरल्या पाहिजे की सगळ्या गोष्टी एकतर वेळेवर झाल्या पाहिजे आणि त्यातून आमच्या तरुणांना काय पाहिजे हे त्यांनाच विचारलं पाहिजे. त्यांच्यात असं एखादं कौशल्य निर्माण करा. अहो ग्रॅज्युएशन झालेल्या तरुणाला फक्त 3 वर्षात कधीतरी वेल्डिंग तो जर शिकला की मी BA झालोय पण मला वेल्डिंग येते, कुणी कारखानदार त्याला सांगेल की तुला वेल्डिंग येत असेल तर मी तुला कामावर घेतो, तू BA आहे याच्याशी माझं काही मतलब नाही. परंतु आमचं झालंय काय की शिक्षणामुळे आमच्या विद्यार्थ्यांच्या मनामध्ये जे प्रश्न निर्माण व्हायला पाहिजे ते होत नाहीत, शिक्षण पद्धतीमध्ये तेवढी ताकद नाही. खरा नागरिक घडवायचा, खरा नागरिक घडवायचा असं फक्त म्हटलं जातं. आता काय तुम्ही नागरिक घडवणार? बाहेरचं नागरिक शास्त्र जर पाहिलं आणि पुस्तकातलं जर पाहिलं तर बाहेरचं 100 वर्ष पुढे गेलं आहे आपल्या, पुस्तकातलं तेच जुनं आहे. नाही, जर विद्यार्थ्यांना एखाद्या शिक्षकाने विचारलं राष्ट्रपती राजवट कधी लागते, पुस्तकामध्ये काय आहे राष्ट्रपती राजवट कधी लागते, त्याचे अनेक घटक आहेत की देशावर काही संकट आलं, काही बलामत आली, काही घटनात्मक पेच निर्माण झाला वगैरे वगैरे, तर त्या अनेक गोष्टी आहेत, राष्ट्रपती राजवट लागते. पण एखाद्या सरांनी आज जर विचारलं एखाद्या विद्यार्थ्याला राष्ट्रपती राजवट कधी लागते आणि तो जर असं म्हटला सर ती रात्री लागते आणि पहाटे उठते, तुम्ही सांगा यामध्ये त्या विद्यार्थ्याची काय चुका आहे? कारण आता या घटना घडताय, रात्री कधीतरी राष्ट्रपती राजवट लागते आणि पहाटे कधीतरी ती उठते. मुख्यमंत्र्यांचा शपथविधी असा भर दुपारी सकाळी रम्य वेळेस व्हावा असं काही नाही, तो पहाटेही होऊ शकतो. मग हे बाहेरचं नागरिकशास्त्र जर पुस्तकात नाही तर हे जुनं नागरिकशास्त्र कुठवर शिका, म्हणजे जे भूतकालीन जमा झालंय आता त्याच्या पुढं कुठं तरी बाहेरचं वेगानं चाललंय राज्यशास्त्र नागरिकशास्त्र, तर ते आम्ही शिकायला नको का? म्हणून अभ्यासक्रम हा काळाच्या बरोबरीनं धावणारा असावा आणि आमच्या मनात तो प्रश्न निर्माण करणारा असावा.
प्रत्येक बाबतीत तरुणाच्या मनात हे प्रश्न निर्माण झाले पाहिजे. न्यूटनच्या मनात प्रश्न निर्माण झाला की झाडावरचं सफरचंद खाली का पडलं म्हणून गुरुत्वाकर्षणाचा शोध लागला. मग याचा अर्थ न्यूटननं शोध लावला त्याच वेळेस गुरुत्वाकर्षण निर्माण झालं का? नाही, ते मुळात होतं. न्यूटनच्या चक्षु नजरेला ते दिसलं. म्हणून निसर्गामध्ये माणसाला जे जाणवतं तेवढ्याच गोष्टी नसतात, त्याच्या पलीकडे खूप गोष्टी आहेत. फक्त ती पाहण्याची नजर पाहिजे आणि ती नजर शिक्षण देतं. ती नजर निर्माण करण्याची क्षमता आजच्या शिक्षणामध्ये आहे का हा फार मोठा प्रश्न आहे. गुरुत्वाकर्षण मुळात होतं, ते न्यूटनला दिसलं, त्यानं शोध लावला, त्यात सुधारणा होत गेल्या, म्हणून आज ते आपल्या समोर आहे. अगदी 2020 आधी कोरोना नाव सुद्धा आपल्याला माहित नव्हतं. काहीतरी जीवाणू आहे, विषाणू आहे हे माहित होत, पण असा एखादा जीवाणू असेल की जो मानवजातीच्या मुळावर उठेल आपल्या पिढीला तर माहीत नाही. आता या गोष्टी दर 100 वर्षांनी घडतात. एकदा स्पॅनिश फ्ल्यू येऊन गेला, एकदा प्लेग येऊन गेला, त्याच्या आधी काही गोष्टी येऊन गेल्या. मग हा एकच कोरोना असेल का? नाही. मग सगळेच ते आफ्रिकेतून कसे येतात, पाश्चिमात्य देशाकडून? म्हणून मला पुन्हा पुन्हा विवेकानंद आठवतात की ते जे सांगतात ना की पाश्चिमात्यकडून जे जे येतं ना शिक्षणासहित, त्यांना आमचा मुलगा, आमचा तरुण हा स्वच्छंदी होतो. थोडक्यात सोप्या भाषेत तो बिघडतो, कारण आम्हाला इंग्रजीचा सोस आहे असावा, इंग्रजी भाषा सगळ्याला आली पाहिजे. पण आई आपली मराठी आहे, तिला आपण विसरतो आणि मावशीला जवळ करतो, कारण मराठी आपल्या पोटाची भाषा नाही. पोटाची भाषा म्हणजे काय? की खूप मराठी शिकलेल्याला नोकरी लागेलच, मराठी आहे बेसोर असं नाही. ज्यावेळेस ती पोटाची भाषा होईल त्यावेळेस तिला महत्व येईल. आता कंपल्शन करावं लागतं, सक्ती करावी लागते शाळांना, मराठी विषय ठेवा. तरी खाजगी शाळा ऐकत नाहीत, मराठी विषय ठेवा. मग प्राथमिकपासूनच आमचा तरुण आता कसा घडला याचा जर विचार केला तर या जिल्हा परिषदेच्या शाळा ज्या खेड्यापाड्यात शिकवलं जातं, खाजगी शाळा भपकेबाब असतील. ज्ञान कुठं चांगलं मिळतं त्यासाठी शाळा काचेचीच असावी, फळा काचेचाच असावा असं काही नाही. पूर्वी तर गुरुजींकडे लाकडी फळे असायचे ज्यावर खडू नीट उमटत नव्हता, परंतु गुरुजींनी शिकवलेलं मनावर इतकं पक्क उमटायचं की ते आयुष्यभर त्या विद्यार्थ्याच्या लक्षात राहायचं. पण आता विचार करा, प्राथमिक शिक्षणापासून आमचं एवढं धरसोड धोरण आहे. शिक्षण मंत्री बदलले की धोरण बदलतं, सचिव बदलले की धोरण बदलतं, जिल्ह्यातला अधिकारी बदलला की धोरण बदलतं, तालुक्याचा अधिकारी बदलला की धोरण बदलतं, उपक्रम बदलतात. आता मूल्यमापनांची पद्धत, मुलं नापास करायची नाही, अनेकांना या गोष्टी मान्य नाहीत. पालक सांगतात की परीक्षा जर असेल तर मुलं अभ्यास करतात, काय काय कारण काय, मुलं काही आत्महत्या करतात. अहो, एखादा मुलगा जर आत्महत्या करत असेल तर त्याचं समुपदेशन हे तुम्ही पेपरच्या आधी हा सगळ्या मुलांचं केलं पाहिजे. पण याचा अर्थ परीक्षाच घ्यायची नाही का? मग 8वीपर्यंत परीक्षाच नाही. परीक्षा आहेत त्या वेगळ्या पद्धतीच्या आहेत. मग आकारिक काय, संकलित काय असते, मूल्यमापनाची पद्धती आहेत. आणि मुलाला त्याच वर्गात आता ठेवायचं नाही, त्याला वरच्या वर्गात ढकलून द्यायचा. म्हणजे तो त्या वर्गात असणारी क्षमता त्याच्यात प्राप्त हो नाही हो, त्याला तुम्ही वरच्या वर्गात घाल. म्हणजे एकदाचं सरकारचं असं धोरण आहे का, वरवर लोटा आणि त्याला एकदाचं सुशिक्षित बेकार करून टाका, म्हणजे आम्ही त्याच्या खांद्यावर या त्या पक्षाचे झेंडे द्यायला मोकळे होऊ? असं नाही. मग आता परीक्षा संपल्या, आता मूल्यमापनाची एक पद्धत आली आहे नवीन प्राथमिकमध्ये, काय आहे, नोंद पद्धत आहे. आणि ही चांगल्यापैकी निर्दोष पद्धत आहे की विद्यार्थ्यांच्या अंगी जे जे गुण आहेत त्याच्या नोंदी शिक्षकांना करायच्या, वर्षभर त्याच्यावर लक्ष ठेवायचं. हा उजव्या हाताने चेंडू टाकतो, हा फलंदाजी करतो चांगली, किंवा हा चांगला चित्र काढतो, वगैरे वगैरे वगैरे. आणि ते चांगलं आहे, कारण त्याचं सर्वांगीण व्यक्तिमत्व कसं आहे हे त्यातून समजतं. परंतु त्यातली त्यात फतवा असा आहे की शक्यतो नकारात्मक नोंदी करायच्या नाही, सकारात्मकच करायच्या. नकारात्मक नोंद जर केली तर मुलाच्या मनावर परिणाम होतो. म्हणून शिक्षक काय करतात, सगळं चांगलंच आहे तेच लिहितात, त्याच्यात काही वाईट दिसलं तर ते लिहायचं नाही, त्याच्या मनावर परिणाम होईल बालमनावर. एकदा गंमत अशी झाली की एका वर्गात एका विद्यार्थ्यानं मुलानं दुसऱ्याची एक कंपास पेटी घेतली. आता मुलांना लोभ असतो, छान वाटली त्यांनी घेतली, याचा सरळ अर्थ चोरली असं आजच्या भाषेत म्हणायचं. आता ते शिक्षकाला ते समजलं की यानं त्याची कंपास पेटी घेतली, दुसऱ्या दिवशी दुसऱ्याचा पेन घेतला, मग आता या विद्यार्थ्याची नोंद काय करायची, अशी थोडीच करायची, हा चोर होणार आहे. मग तर अवघड होईल, त्याचे पालक काय करतील,
अधिकारी काय करतील ते तर लिहिता येत नाही. नोंद तर सकारात्मक करायची, पॉझिटिव्ह करायची. मग ते शिक्षकांनी मुख्याध्यापकांना विचारलं की या मुलाकडून असं घडलंय बुवा, कंपास घेतो, कोणाचे पेन घेतो, पेन्सिल घेतो, आता याची अशी नोंद करता येत नाही, काय नोंद करायची? तर मुख्याध्यापकांनी सांगितलं तुमचा वर्ग आहे तुम्ही पाहून घ्या, हे ज्याच्या त्याच्या सोयीचे विषय असतात. मग ते शिक्षकानं विचार केला, नोंद तर सकारात्मक करायची, याची कृती तर दाखवायची. आणि मग त्यानं त्याची नोंद अशी केली की हा मुलगा, या मुलाला मित्रांच्या वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे. गोंडस नाव दिलं त्याच कृतीला. आता विचार करा, ती नोंद वही पुढे पुढे जाईल, ती वरच्या वर्गात गेल्यानंतर तिथल्या शिक्षकांनी ते जर वाचलं तर ते म्हणतील की अरे वा, हे छान, या मुलाला वस्तू संग्रहित करण्याचा छंद आहे, आपण याला प्रेरणा दिली पाहिजे वस्तू संग्रहित करण्याची. आणि मग असं जर ते संग्रहित करत सुटला तर सरांचं पाकिटही राहणार नाही आणि मॅडमची पर्सही राहणार. म्हणजे हे शिक्षणाचे थोडेसे वेगळे इफेक्ट आहे, दोष आहेत. पण या दोषातून सुद्धा असं प्राथमिक शिक्षण घेता घेता आम्ही माध्यमिकमध्ये येतो. माध्यमिक शिक्षण हे फार आयुष्यावर परिणाम करणार असतं, कारण प्रख्यात लेखक जयवंत दळवे असं म्हटलेले आहेत की 16 वर्षापर्यंत माणसाच्या मनावर किंवा त्याच्या आयुष्यात ज्या घटना घडतात त्या पुढं आयुष्यभर त्याला पोहोचतात. म्हणजे 16 पर्यंतच त्याची मनोभूमिका तयार होते, त्याच्या मनाची मशागत, त्याच्या मनाची जमीन तयार होते, त्यातून जे पीक उगवतं ते त्यानंतर जसं ते जमीन तयार होते तसं उगवतं. म्हणून माध्यमिक शिक्षण अत्यंत महत्त्वाचं आहे. पण त्यामध्ये सुद्धा धरसोडीचे धोरण आहेत, अनेक प्रकार आहेत. आता खरं म्हणजे हे जे आजूबाजूला चाललंय ते त्यात आलं पाहिजे. माहितीच्या अधिकारावर थोडंफार आहे पण स्वतंत्र विषय पाहिजे. भ्रष्टाचारावर त्याच वयात मुलांना सांगितलं पाहिजे की भ्रष्टाचार किती वाईट असतो, लाच घेणं, लाच देणं किती वाईट असतं. तुम्हाला नागरिक जर घडवायचा आहे ना, फक्त नागरिकशास्त्रातल्या घटनानुसार मुळमुळीत नागरिकशास्त्र त्याला शिकवू नका. शिक्षकांना सांगा बाहेरचे दाखले द्या, पण शिक्षकांना ती मोकळीक नाही. जे पुस्तकात आहे तेच शिकवायचं, बाहेरचं काही शिकवायचं नाही, दंडक आहे. मग आमचा माध्यमिक शिकणारा मुलगा छत्रपतींच्या गोष्टी शिकून त्याच्यामध्ये वीरता आलेली असते, पराक्रम आलेला असतो, काहीतरी करावं असं त्याला वाटतं इतिहासातून, भूगोलातून त्याला जगाची ओळख होते, भाषेतून त्याला संस्कृती कळते, परंपरा कळतात, विज्ञानातून त्याला नवीन जगाची, विज्ञानाची ओळख होते. मग हे संस्कार जर इथं चांगले झाले आणि उद्या तो जर कॉलेजात गेला. परंतु आता होतंय काय की शिक्षक आणि विद्यार्थी हे जे शिक्षण पद्धतीमध्ये जे नातं आहे आता ते फार बदललेलं आहे. आता गंमत अशी झाली की शिक्षकांचा विद्यार्थ्यांवर विश्वास नाही, विद्यार्थ्यांचा शिक्षकांवर विश्वास नाही, आणि समाजाचा दोघांवरही नाही. या परिस्थितीत काय केलं पाहिजे? म्हणजे शिक्षक सांगतात की विद्यार्थी अभ्यास करत नाही, विद्यार्थी सांगतात हे शिक्षक आम्हाला नीट शिकवत नाही कारण आमचे बाहेर क्लास चालू आहेत, हे सांगतात तिकडं झालंय ना आम्ही कशाला शिकू, म्हणून विद्यार्थ्यांचं त्यांच्याविषयी असं मत आहे. प्राचार्य सांगतात कसंही असो आपला पट वाढला पाहिजे, मुलं वाढले पाहिजे. आणि संस्था चालक सांगतात की अनुदान मिळण्यासाठी विद्यार्थ्यांची संख्या जास्तीत जास्त वाढत राहा, ते कशी वाढवायची ते तुम्ही ठरवा. हे सगळे एक दुष्टचक्र आहे शिक्षण व्यवस्थेत. आणि यामध्ये आमच्या विद्यार्थ्याच्या शिक्षणाचं काय होतं हेच केंद्रस्थान बाजूला होतं. म्हणून आमचे शिक्षण तज्ज्ञ यावर फार बोलतात. शिक्षण तज्ज्ञाविषयी माझं काही मत नाही. शिक्षण तज्ज्ञ शिक्षणाचा अभ्यास करून बोलतात, बालमानसशास्त्राचा अभ्यास करतात, विद्यार्थ्याच्या मानसशास्त्राचा अभ्यास करतात, त्या पद्धतीनं अभ्यासक्रम बदलण्याच्या सूचना देतात. पण माझं स्पष्ट मत आहे, खेड्यापाड्यातल्या शिक्षकापासून तुम्ही अभ्यासक्रमामध्ये सगळ्यांना समाविष्ट करा, कारण त्यांनाच खरं माहीत असतं विद्यार्थ्यांना काय पाहिजे. अहो, एखादा खूप ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ एखाद्या दिवशी एखाद्या पहिलीच्या वर्गात तुम्ही त्याला ठेवा, दरवाजा लावून घ्या, त्याला सांगा दिवसभर तू बाहेर यायचं नाही, आज याच मुलांमध्ये राहायस. तुम्हाला सांगतो 5 वाजल्यानंतर ती व्यक्ती शिक्षणावर बोलणारच नाही अशी अवस्था त्याची होईल. कारण एसीमध्ये बसून टेबलवर बसून लिहिणं, धोरणं ठरवणं वेगळं असतं आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक करणं वेगळं असतं. आणि असं शिकत 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 आमचा मुलगा ज्यावेळेस महाविद्यालयामध्ये येतो, कॉलेजमध्ये येतो, त्याच्या अनेक कलागुणांना तिथं वाव मिळतो, परंतु तिथली अवस्था सुद्धा फार चांगली आहे असं नाही. मला शिक्षकांना नावं ठेवायचं नाही, पण आमचा शिक्षक, आजचा शिक्षक हा वाचतच नाही, अगदी आपोआप सोडले काही तर. लायब्ररीज ओस आहेत, तिथले पुस्तकं वाट पाहत आहेत,
हे प्राध्यापक येतील, मला वाचतील, माझे संदर्भ ग्रंथ चालतील, जेवढं वाचन जास्त तेवढं अध्यापन प्रभावी होईल. पण आमच्या लायब्ररी तोच आहे. एखाद्या दिवशी विद्यार्थी येतात सरांकडे, सर चला पिरियड घेऊया, चार पाचच असतात. सर म्हणतात नाही आज मला कंटाळा आला, आपण उद्या घेऊया. दुसऱ्या दिवशी सर विद्यार्थ्यांना सांगतात चला रे पोरांना आपण पिरियड घेऊया, विद्यार्थी म्हणतात सर आज आम्हाला कंटाळा आलेला. तिसरा दिवस असा असतो दोघांनाही कंटाळा आलेला असतो, आणि एखादा दिवस असा असतो की दोघांनाही फार गुड असतो पण तो रविवार असण्याची शक्यता असते. आता हे काही आपोआप सोडले तर अनेक कॉलेजमध्ये चाललेलं आहे. म्हणजे जगातले जे 200 कॉलेजेस, माफ करा, भारतातले जे 200 कॉलेजेस टॉपचे आहेत त्यामध्ये आमच्या महाराष्ट्रातलं आहे का एखादं, तो प्रश्न आहे. 91% खाली दर्जा असणारे कॉलेजेस आहेत असं सगळं सांगितलं गेलंय. मग तिथं शिकणारा आमचा मुलगा तो नेमकं काय शिकतो, नीतिमत्ता शिकतो का? आणि आम्ही सगळे जर या शिक्षणातून तयार झालेले असू तर माझा प्रश्न हा आहे की आता काल परवा एक नवीन घटना घडली की सावित्री ज्योती नावाची एक मालिका आहे की आम्ही सावित्रीबाईंमुळे आज एवढ्या स्त्रिया शिकल्या, मोठ्या झाल्या, शिक्षित झाल्या, उमऱ्याच्या बाहेर पडल्या, त्यांच्यात धैर्य आलं, आत्मसन्मान आला. ती मालिका TRP नाही म्हणून बंद पडली. त्या चॅनलनं त्या निर्मात्याला सांगितलं तुमची मालिका कोणी पाहत नाही, जाहिराती मिळत नाही, म्हणून आम्हाला ही मालिका परवडत नाही. ती मालिका मध्येच बंद पडली. आणि दुसऱ्या ज्या थ्रिलर मालिका आहेत अक्षरशः त्याच्यामध्ये काय कथानक आहे, सगळा पांचटपणा आहे, कुटुंबानं एकत्र बसून पाहू नये अशा मालिका आहेत. त्यातल्या नट्यांचे कपडे सुद्धा कुटुंबाने एकत्र बसून पाहू नये असे आहेत. आता मराठी मराठी भाषा मागे आहे पण मराठी बाकी फार पुढं गेलेलं आहे. सगळं पुढं गेलं म्हणजे सगळं कमी कमी होत चाललं असं आहे. त्या मालिका 2-2, 3-3 वर्ष चालतात. आणि ज्या मालिकेची या समाजाला गरज आहे ती मालिका मात्र मध्येच बंद पडते. मग मला सांगा, आपण एवढं जे शिकलो या शिक्षणानं आपल्याला काही नैतिकता दिली आहे का? काही नीतिमत्ता दिली आहे का? आणि जे शिक्षण आपल्यात नीतिमत्ता तयार करू शकत नाही ते शिक्षण फक्त पोटार्थी असेल. कारण आता आमच्या विद्यार्थ्यांची सगळी मार्कासाठी कवायत चालू आहे आणि पालकांचं तर माझा मुलगा ATM मशीन झाला पाहिजे, म्हणजे तो आता नोकरी लागेल, मग त्याला वर्षाचं पॅकेज एवढं आहे, लग्नाच्या बाजारात त्याला मोठा भाव आता मिळेल, त्यामुळे म्हणजे बापाला हौस आहे की मुलगा शिकला की तो नोकरीलाच लागला पाहिजे, त्याला मोठं पॅकेज मिळालं पाहिजे. नाही शिकला तर स्वतः बापच त्याला म्हणतो की एवढा शिकला तरी काय तुझा उपयोग झाला, मग त्याच्या मनात न्यूनगंड निर्माण होतो. मग या शिक्षणातून जर काहीतरी एक कौशल्य, उपजीविकेपुरतं कौशल्य, म्हणजे पोट भरणं म्हणजे आयुष्य नाही, पोट भरण्यापुरता पैसा असावा, उपजीविका असावी, पण आपलं मन, आपली बुद्धी ज्यावेळेस विकसित होईल, मग आजचं शिक्षण फक्त बुद्धी विकसित करतं, आमचं हृदय विकसित करतं का? नाही करत. आणि मेंदू आणि हृदय हे दोन्ही विकसित झाल्याशिवाय माणूस आनंदाने जगू शकत नाही. म्हणून मेंदू बरोबर हृदय विकसित करणारं शिक्षण आम्ही देऊ शकत नाही का? सायन्सच्या वर्गामध्ये पूर्ण दिवसभर ते मुलं असे प्रचंड काहीतरी त्यांना कोरोनावर लस शोधायला लावावी असे गंभीर का असतात? काहीतरी आनंददायी त्यांच्या शिक्षणामध्ये का नाही? किंवा आर्ट्समध्ये सगळंच आनंददायी आहे, थोडंसं आनंददायी होता होता हसता हसता काही गंभीर का दिलं जात नाही? आम्ही हे शिक्षण तरी का पाडले हा फार मोठा प्रश्न आहे. मग या गोष्टीचा शिक्षण पद्धतीनं विचार केला पाहिजे आणि त्यासाठी तळापासून अगदी खेड्यापासूनचे शिक्षणाशी संबंधित असणारे लोक सरकारनं एकत्र बोलून अभ्यासक्रम ठरवला पाहिजे. तो अभ्यासक्रम ठरवताना आजच्या राजकारणाचा सुद्धा उपयोग केला पाहिजे की आता नागरिकशास्त्र आम्ही कसं तयार करायचं, कसं ठरवायचं, आता किती घडामोडी घडतायत, आता सगळ्या लोकांना ED माहिती व्हायला लागलं, ED काय भानगड आहे, यापूर्वी काही माहीत नव्हतं ED काय आहे, पण आता ED का माहिती व्हायला लागलं, यामध्ये काय राजकारण आहे? अहो हे विद्यार्थ्यांना समजू द्या. सुजाण नागरिक घडवणं म्हणजे काय? आजूबाजूला जे चाललंय ते तर त्यांना समजू द्या, पण नाही समजू देत. म्हणून आता सरकारनं शिक्षकांवर विश्वास ठेवावा, शिक्षकांनी विद्यार्थ्यांवर विश्वास ठेवावा, या गोष्टी घडल्या पाहिजे. म्हणून एका व्याख्यातानं एक फार छान वाक्य सांगितलंय,
सायन्सच्या मुलांना आर्ट्स कळत नाही, आर्ट्सवाल्यांना कॉमर्स कळत नाही, कॉमर्सवाल्यांना इंजिनिअरिंगचं कळत नाही, इंजिनिअरिंगला काही MBBSचं काही कळत नाही आणि यातलं काहीच कळत नाही, तो एखादी संस्था काढतो. म्हणजे सारेच संस्था प्रमुख असे असतात असं मला म्हणायचं नाही, परंतु आता संस्था प्रमुख जर सुजाण असतील तर शिक्षकांना तेवढा ते आदर ते देतील, नाहीतर शिक्षकाची अवस्था सुद्धा वाईट आहे. म्हणजे आजच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक हा घटक आहे. आता विना अनुदानित शिक्षकांची तुम्ही पहा अनेक उदाहरणं आहेत. त्या मराठवाड्यामधला एक शिक्षक सांगत होता की मी सिनियर कॉलेजला प्राध्यापक आहे विना अनुदानितवर, पगार पुरत नाही, कुटुंब मोठं आहे, संध्याकाळी मी एका परमिट रूममध्ये जाऊन तिथं काम करतो आणि त्या परमिट रूममध्ये माझेच विद्यार्थी कधी कधी मला ऑर्डर देतात. ही जर शिक्षकाची या देशामध्ये किंमत असेल तर या शिक्षण पद्धतीविषयी काही बोलावं असं नाही. हा उडदा माझी काळे गोरे असतात. आता त्या डिस्लेनने जागतिक स्तरावरचा इतका कोटीचा पुरस्कार मिळवला, त्यातले निम्मे पैसे त्यांनी इतर स्पर्धकांना दिले, हे भारताचं यश आहे, हे भारतातल्या शिक्षण पद्धतीचं शिक्षकांचं यश आहे. परंतु मग सारीच परिस्थिती तशी आहे का? मुळीच नाही, ती तशी घडली पाहिजे आणि ते घडण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला पाहिजे. म्हणून जाता जाता एक गंमत तुम्हाला सांगतो की इंजिनिअरिंगच्या एकदा एका विमानामध्ये सगळे प्राध्यापक बसले, छोटंसं विमान होतं आणि ते विमानात बसल्यानंतर एक विद्यार्थी इंजिनिअरिंगचा विमानामध्ये चढला आणि त्यानं सर्वांना हात जोडून सांगितलं प्राध्यापकांना की आता आम्ही तुम्हाला हे सांगतोय की हा विमानाचा सांगाडा जरी असा असला तरी याचे जे इंजिन आहे, या विमानाला जे इंजिन आहे ते आम्ही तुमच्या विद्यार्थ्यांनी विकसित केलेलं आहे. काय झालं असेल? प्राध्यापकांना अभिमान वाटला? मुळीच नाही. सगळे प्राध्यापक गाईगाई खाली उतरले. म्हणजे आता आपल्या विद्यार्थ्यांनी तयार केलं म्हणजे हे याचं काय होणार माहित आहे? विद्यार्थी खाली उतरला, प्राध्यापकही खाली उतरले, प्राचार्य मात्र बसून राहिले विमानात. मग एक प्राध्यापक पुन्हा जाऊन त्यांना असं म्हटले, सर तुम्ही ऐकलं नाही का, हे आपल्या विद्यार्थ्यांनी याचं इंजिन बनवलंय, काय होणार आहे तुम्हाला माहित नाही का, चला खाली. तर प्राचार्य असं म्हटले की माझा माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे, मला याची खात्री आहे की या विमानाचं इंजिन सुरूच होणार. आता हा गमतीचा भाग सोडा, पण असा विश्वास जर विद्यार्थ्यांवर शिक्षकांचा असला तर अवघड आहे. म्हणून शिक्षकांनी सुद्धा पुस्तकाशी जवळीक करावी, वाचून समृद्ध व्हावं. विद्यार्थ्यांनी या शिक्षण पद्धतीतून आपल्याला आत्मसन्मान कसा मिळेल, जगण्याची समृद्धता कशी येईल, जगण्या यशस्वी होण्यासाठी आपल्याला नोकरी अंतिम ध्येय बाजूला ठेवा पण बाकीच्या प्रेरणा काय मिळतील, यातून आपण कसे नीतिमूल्य शिकू. नाहीतर चार शिकलेले भावंड जर असले, तीन क्लासवन आहेत, एक शेतकरी आहे आणि त्या चौघाचे आईबाप मात्र शेतकऱ्याजवळ आहेत, शिक्षणाचा काय उपयोग झाला? शून्य. हे शिक्षण आपल्याला नको आहे. म्हणून शिक्षणातून जसं झाडाला हरित द्रव्य मिळण्यासाठी सगळ्या गोष्टी लागतात, तसं या शिक्षणातून आमच्या तरुणाला उभं राहण्यासाठी, सक्षमपणे उभं राहण्यासाठी या सगळ्या गोष्टींची गरज आहे असं मला निश्चितपणे वाटतं. हे शेवटचं शतक आहे माणसाचं अस्तित्व पृथ्वीवर राहण्याचं असं म्हटलं जातं, कारण आमचं विज्ञान आणि ज्ञान आता इतकं प्रगल्भ आणि पुढं गेलंय की आम्ही कृत्रिम बुद्धिमत्ता आता यंत्रमानवाच्या डोक्यामध्ये भरायला लागलो. शास्त्रज्ञ तर असं आता सांगतायत की यंत्रमानवची बुद्धी इतकी पुढं विकसित होईल, तो इतके कामं करील की त्याला नंतर वाटेल या माणसाचं अस्तित्व पृथ्वीवर आहे हेच वाईट आहे, हा आपल्याला अडथळा आहे, म्हणून माणसाला एकतर परग्रहावर जावं लागेल नाहीतर तो नाहीसा होईल, हे असं शास्त्रज्ञ सांगताय. मग कुठेतरी या सगळ्या गोष्टी जर थांबवायच्या असतील तर आमच्या शिक्षित तरुणांनी आता पुढे येणं गरजेचं आहे. आणि आम्ही खूप शिकलो, नाउमेद झालो, नोकरी लागली नाही म्हणून शिक्षणाचा उपयोग नाही असं म्हणून चालणार नाही. या शिक्षणातून बाकीच्या ज्या गोष्टी आम्हाला मिळालेल्या आहेत त्या बाकीच्या गोष्टी घेऊन आम्ही कसे आयुष्यामध्ये उभा राहू याचा विचार निश्चितपणे सर्वांनी केला पाहिजे असं मला वाटतं. म्हणून आजच्या मी आता जास्त बोलत नाही ऑनलाईन असल्यामुळं, समोर बोलणं वेगळं, आपण किती जण ऐकताय मला माहीत नाही, पण ऐकत असाल असं मी गृहित धरतो, कारण ऑनलाईनचा वक्ता म्हणजे तो मजेशीरच असतो, तो बोलत राहतो आणि पुढं काहीतरी वेगळंच घडत राहतं. पुन्हा एकदा कधीतरी आपण निश्चितपणे भेटूया. म्हणून या पसायदान व्याख्यान मालेला मी मनपूर्वक या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.